नमस्कार सगळ्यांना, आणि स्वागत आहे सगळ्यांचं. माझ्या घरात तर काहीच नाही बरं चाललेलं. सांगायचं म्हणजे खरं, काहीच म्हणजे काहीच बरं नाही चाललेलं. जशी माही आजारी पडली, 15 दिवस झालं कंटिन्यू, म्हणजे दवाखान्यात होती. ती सलाईन लावलं, हे केलं, ती केलं, सगळं केलं. तिला नीट केली माहीला, आणि माहीला नीट केली, आणि माहीचं पप्पा आजारी पडलं. आता कसं होतं माहीत आहे का, मी आजारी असले तर ती घेऊन जातात, माई आजारी असली तरी ती घेऊन जातात. पण तिचं आजारी पडलं ना तर त्यांना न्यायची ना, इतकं पंचायत आहे ना रे पंचायत आहे. आणि सकाळपासून ती विचार करून 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 डोकं माझं झुकायला लागलंय मरणाचं. काय करावं काय समजतच नाही. एकाचं झालं की एकाचं, आणि एकाचं झालं की एकाचं सुरू होते. इतकं म्हणजे डोकंच हँग होतं माणसाचं असं घरात आजारी पडलं. बरं आजारी का पडणं, आजारी काय शरीर आहे प्रत्येकाचं, आजारी पडतच असते. त्यात कसं मला येत नाही जायला कुठं, चिकडं ना तिकडं काय, त्यामुळं लई अवघड होते. चला माझी ही पण परिस्थिती निघून जाईल, फक्त माझ्या व्हिडिओनला सपोर्ट करत राहावा. कारण की आता परिस्थिती माझी लई डाऊन झालेली आहे, लई म्हणजे लई डाऊन झालेली आहे परिस्थिती. त्यामुळे व्हिडिओनला प्लीज माझ्या सपोर्ट करा. माई अका इथं झोपलेली आहे, आणि मी पण झोपले होते कारण माझं लागले डोकं दुखायला. डोकं पण दुखतंय, काय होतंय ती समजत नाही मला. माईच्या पप्पांना सलाईन लावायला सांगितले डॉक्टरनं, तर ती सलाईन लावून घेईना तया. तर रिपोर्ट ही सगळं आणल्यात त्यांचं, रक्त लघवीचं याचं चेक केलं ना, त्यांचं बी रिपोर्ट आणल्यात. हे केले डॉक्टरनं म्हणजे थोडंसं चिकन गुन्ह्याचं सांगितलं आहे, आणि त्यांच्या पेशी वाढल्यात, हिज्या कमी झाल्या आणि त्यांच्या वाढल्या. कुटांना एक एक नाही माझं, म्हणजे त्यांना आहे ना आदल्या दिवशी म्हणजे उठायलाच आलं नाही कसलं, म्हणजे असं रिक्षातनं आलं ना वाकूनच आलं. ती हातं हिन दुखायला लागलं त्यांचं, सगळं पूर्ण कंबर ही सगळं दुखायला लागलं. त्यामुळे ती वाकून वाकूनच आलं रिक्षात, म्हणजे असं येताना. मग मीच बडबड करून दवाखान्यात लावलं. कारण की कसं आहे माहिती आहे का, लवकरात लवकर बघितलं तर बरं आहे ना, नाहीतर लय अवघड होते. नाही बघितलं लवकरात लवकर तर माही नको मला, मेहंदी काढली आहे अशी तर ना गेली पंचम कालची, कशी बशी गेली बस. आई वेगळं सगळं, माही जरा थोडी नाराजच होती काल, कारण की काय तिला कपडे नाही घेतले, काय नाही घेतले, काय नाही म्हणत होती मला कपडे घ्यायच्यात. आता कशाची कपडे आणि कशाची काय, यांनीच आजारी पडलं, कुठंच नाही कपडे नाही, कशालाच नाही, काहीच नाही. म्हणलं जाऊ दे बाई, आपलं पप्पा बरं झालं ना मग तुला घेऊ. माझं काय झालं म्हणता का, माझं हे डोकं आणि डोळं इतकं दुखायला लागलं की लय दुखायला लागलं डोकं आणि डोळं. म्हणलं चला व्हिडिओ काढून सांगावा. माझी व्हिडिओ काढायची तर 15 दिवस झालं, म्हणजे हीच नाही. तरी पण मी तेवढ्यात ना व्हिडिओ काढते टाकते. पण त्याच्यात एक काय झालं माहीत आहे का, की यूट्यूबनं माझा व्हिडिओ डिलीट केला आहे. तर कुठला डिलीट केला आहे तुम्हाला ते पण सांगते. माझी पण नो गॅरंटी आहे, मी पण आजारपणाच्या ह्याच्यातच आहे बरं का आता सध्या तरी. तर अजून मला काय आलेलं नाही, पण मला जाणवतं आहे असं. तर व्हिडिओ माझा कुठला डिलीट केला आहे, मी एक व्हिडिओ टाकलेला 4-5 दिवसापूर्वीचा व्हिडिओ माझा यूट्यूबनं डिलीट केला आहे. तर तुमचा व्हिडिओ डिलीट होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते का, दवाखान्याची जी कागदपत्रं असतात ना ती व्हिडिओमध्ये दाखवू नका, अजिबात दाखवू नका व्हिडिओमध्ये. कारण की मी त्या दिवशी माहीचा दवाखान्याचा कागदपत्राचा व्हिडिओ आहे ना मी टाकला होता, त्याच्यात 5:27 तो व्हिडिओ होता. म्हणजे तिथं तेवढं मी दाखवलं होतं, तेवढ्यात रिपोर्ट माहीचं दाखवलं होतं बॅक कॅमेरा करून. तर ती त्यांनी त्यासाठी आहे ना एकदम पूर्ण लालच करून टाकलं, माझी कम्युनिटी पण काढून टाकली त्यांनी, आणि डॉलर तर पूर्ण लाल आला, आणि सगळं त्याच्यावर लाल डेंजरच आलं. आणि यूट्यूबनं तिथला पण व्हिडिओ म्हणजे तिथला नव्हता काढला, पण कम्युनिटीचा काढून टाकला होता. मग मी माझ्या आयडीवर जाऊन तो पण व्हिडिओ काढला. तर यूट्यूबनं मला पुन्हा मेल टाकला होता की तुमची जर त्याच्यात काही चुकी नसली तरी असं तसं, म्हणजे भरपूर असं काही काही होतं त्याच्यात. आणि सांगितलं होतं की तुमची ही माहिती आहे ना ती माहिती प्रायव्हेट असते, आणि अशी पब्लिश करू नका असं सांगितलं आहे त्याच्यात. कारण की कुणी पण म्हणजे काय आता ट्रॅकर राहायतं, हॅकर राहायतं, काय पण राहायतं, त्यामुळं तुम्ही सेफ राहताल ह्या दृष्टिकोनातून
म्हणजे मी माझी ईमेल आय डी ही सेफ राहील ह्या दृष्टिकोनातून म्हणले आम्ही तो व्हिडिओ डिलीट केला आहे. आमची चूक झाली असेल तर तुम्ही आम्हाला मेल करू शकता आणि सबमिट करू शकता. तर मी काही केलंच नाही, तर तसंच मी पण व्हिडिओ डिलीट करून टाकला. म्हणलं नको झंझटमध्ये पडायला कशाच्या, आणि माझं जेवढं डॉलर भरल्यात तेवढं कमी कमी व्हायला लागल्यात यूट्यूबचं, असं पण व्हायला लागलं. आता यूट्यूबचं तर काय सांगावं काय नाही सांगावं, पंचायत झाली यूट्यूबची सुद्धा. जेवढं म्हणजे डॉलर भरल्यात ना तेवढं असं कमी 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 होत चाल्यात. आता म्हणतात ना महिन्याभराचं झाल्यावर कमी होतं, पण जिथं महिन्याभराचं नाही तिथनं कसं काय कमी होणार ना, तिथून कमी व्हायला लागल्यात. मला नक्कीच सांगा मी काय करू ती, आणि मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आता सध्या तरी, लय म्हणजे लय. तर चला बाई, सगळ्यांना काळजी घ्या स्वतःच्या परिवाराची ह्यांची, कारण वातावरण इतकं आहे ना की लय माणसं आजारी पडायला लागलेत, लय म्हणजे लय. माझं तर आता घरदार पूर्ण माही आजारी होत, त्यावेळेस काय वाटत तरी नव्हतं, पण आता माझं पूर्ण घरदारच आजारी पडले, बेकार झालं आहे आता. चला पुढचा व्हिडिओ मी पुढं काढायला सांगाल आणखी असं सांगून. तर बाय सगळ्यांना.